अजित दादांना भीती वाटताय आणि म्हणून काल सभागृहामध्ये त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू, त्यांच्यामध्ये ही हिम्मत नाही आहे आमचा करेक्ट कार्यक्रम करायची। त्यांचा किंवा करेक्ट कार्यक्रम होईल 2024 मध्ये जनता ठरवणार आहे। मला वाटलं अजित दादामध्ये फार हिम्मत आहे, लढवई असं वाटलं, पण माझ्या एका दौऱ्यामध्ये त्यांच्यावर एवढा फरक पडला, फक्त एक दौरा झाला माझा, अजून माझे दौरे बाकी आहे। एक दौऱ्यामध्ये अजित दादांना इतकी भीती वाटायला लागली आहे की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत। अजित दादामध्ये एवढी हिम्मत नाही आहे अजून की ते आमचा करेक्ट कार्यक्रम करू शकतात। खरं तर जनता ठरवतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये युती राहू नये। कधी राष्ट्रवादी काँग्रेस 75 वर गेली नाही, ते काय करेक्ट कार्यक्रम करतात? जनतेच्या हातात असतं कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा। आणि आम्ही लोकांना अपील केली आहे बारामतीमध्ये की बारामती शहराचा विकास म्हणजे बारामती लोकसभेचा विकास नाही आहे, बारामती शहराचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही आहे। आणि मी दाव्याने सांगतोय बारामती शहर सोडून संपूर्ण लोकसभेमध्ये अजित दादाच्या आणि यांच्या वागण्याबद्दल लोकात प्रचंड नाराजी आहे। हुकुमशाही मोगलशाही सारखं राजकारण चालू आहे आणि त्यामुळं जशी माझी एंट्री झाली तेव्हापासनं अजित दादांना भीती वाटताय आणि म्हणून काल सभागृहामध्ये त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू, त्यांच्यामध्ये ही हिम्मत नाही आहे आमचा करेक्ट कार्यक्रम करायची। त्यांचा किंवा करेक्ट कार्यक्रम होईल 2024 मध्ये जनता ठरवणार आहे। आणि त्यामुळं खरं तर अजित दादांच्या तोंडून शब्द सोबत नाही आहे। अजित दादा आम्हाला माहिती आहे वेळ प्रसंगी 8-8 दिवस मोबाईल बंद करून पडून जातात, कधी रडतात कधी पडून जातात, 8-8 दिवस मोबाईल स्विच ऑफ ठेवून जातात आणि अंडरग्राउंड होऊन जातात असे अजित दादा बघितले आम्ही। आणि त्यामुळे अजित दादांनी चॅलेंज करू नये विदर्भामध्ये, त्यांचं कुठलंही चॅलेंज स्वीकारायला आम्ही तयार आहे, कुठल्याही लेवलचं। आणि त्यामुळे याच्यानंतर अजित दादांनी अशा भाषा नागपुरात करू नये। त्यांनी म्हटलं की फडणवीसांकडे 6 खाती आहे, चंद्रकांत दादा ठाण्यावाग असूनही 2 खाती आहे, अजित दादाला हा बोलायचा अधिकार आहे का? जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आली सत्तेमध्ये तेव्हा तेव्हा सत्तेचे संपूर्ण फळ अजित दादांनी चाखलेले आहेत। मला सांगा जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री बनायचं अजित दादा, वित्तमंत्री अजित दादा, विरोधी पक्षनेते अजित दादा, जयंत पाटील साहेबांनी प्रदेशाध्यक्ष राहायचं आणि अजित दादांनी त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता व्हायचं। खरं तर मग तुम्ही विरोधी पक्षनेते जयंत पाटील साहेबांना का नाही केलं? तुम्ही का आग्रह धरला विरोधी पक्षनेत्याचा? तुम्ही का नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून फिरत आहे जनतेमध्ये? कारण तुम्ही जे आपलं आयुष्य घालवलं आहे सत्तेपासनं पैसा आणि पैशापासनं सत्ता हे तुम्ही उपभोगलाय आणि त्यामुळे तुम्हाला खरं तर खाली राहण्याची सवय नाही आहे। विरोधी पक्षनेते पद सुद्धा तुम्ही आपलं जेव्हा ठेवलं तुम्ही जयंत पाटलाला देऊ शकले असते। तुम्ही फडणवीसांची बरोबरी करायला निघाले आहेत, तुम्ही करूच शकत नाही आहे। आणि त्यामुळं मला वाटतं अजित दादा पहिलं स्वतःबद्दल विचार करा। खरं तर जयंत पाटलाचा जवाब, जयंत पाटलांची त्या ठिकाणी विरोधी पक्षनेतेमध्ये निवड व्हायला पाहिजे होती, आपल्या पक्षातलं बघितलं पाहिजे। आणि राहिला प्रश्न देवेंद्रजीचा, देवेंद्रजी अत्यंत उत्तम पद्धतीने स्पायडरमॅन सारखे काम करतात आहे आणि त्यांच्या कामाला अजित दादा 1% नाही आहे। आणि त्यामुळे अजित दादांनी देवेंद्रजीबद्दलही त्या ठिकाणी फार काही बोलून तोंडाचा वाफा कमी केला पाहिजे।